Play Sit and Go tournaments 24/7 only on Ace 2/3. This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. तर या कार्यक्रमात बोलताना विविध मुद्द्यांवरती सायरस पूनावाला यांनी काय भाष्य केलं आपण पाहूया. कधे मी विरोध आहे, मिक्सिंग करायचं काय जरूर नाही, आणि मिक्सिंग केलं तर त्याचा परिणाम चांगला नाही निघाला तर सिरम इन्स्टिट्यूट म्हणाल का त्यांचं वॅक्सिन बराबर नाही, आणि ते म्हणाल का तुम्ही सिरमचं मिक्स केलं म्हणून ते रोग हे नाही झाला. म्हणून आय थिंक इट्स व्हेरी रॉंग अँड यू कॅन कोट मी फॉर एनकरेजिंग मिक्सिंग ऑफ द वॅक्सिन विच इज नॉट ॲट ऑल प्रूव्हन इन अ फील्ड ट्रायल ऑफ थाउजंड्स ऑफ पीपल बिफोर सच अ सजेशन शुड बी एनकरेज. नाही हे तर पॉलिटिशियन थापा मारतात. आणखीन जे प्रोडक्शन आम्ही केलं आहे एक 10 कोटी महिन्याला द्यायला ते काय सोपं नाही. अख्खा वर्ल्डमध्ये 10 ते 12 कोटी एक कंपनी देऊ शकत नाही, परंतु आम्ही सर्वे ॲडव्हान्समध्ये प्रयत्न घेऊन हजारो कोटीचं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. म्हणून 110-120 पर्यंत आम्ही दरवर्षी देऊ, आणि त्याप्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला पडेल. प्लस जे बाकीचे वॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स आहे ते 10-1 कोटी या 2 कोटी महिन्याला देईल तर त्याप्रमाणे इम्युनायझेशन वाढेल. पण किती ते लोक देऊ शकतं आणि किती थापा मारतात ते तुम्हाला विचार करायला लागेल. 6 महिन्याच्या नंतर कमी होत आहे, पण त्याची इम्पॉर्टन्स ऑफ मेमरी सेल राहते. तो मेमरी सेल नेहमी राहील, पण रोगला कॉम्बॅट करायला टायटर पाहिजे. जे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. 6 महिन्यानंतर टायटर कमी होतं, म्हणून मी तिसरा डोस घेतला आहे. आणि मी 7-8 हजार जे आमचे कामगार आहे सिरममध्ये त्यांना मी दिला आहे तिसरा डोस. तर ज्याला 6 महिने झाले सेकंड डोसच्या नंतर, तर माझी विनंती आहे आणि ॲडवाईस आहे की तिसरा डोस घ्यायलाच पाहिजे. बूस्टर डोस आणि त्याच्यानंतर काय होणार ते आपल्याला स्टडी करायला पडेल. ते तर फार वाईट केलं मोदी गव्हर्नमेंटनी. माझ्या बाबा मुलांनी सांगितलं तू तोंड बोलू नको, परंतु माझा व्ह्यू आहे का एक्सपोर्ट खोलायलाच पाहिजे. कारण की बाकीचे जे वर्ल्डचे 150 कंट्रीज 170 या 150-150 जे भी असल ते आमचं वॅक्सिन घेऊन इतकं वर्ष चालवलं आहे. आता ते म्हणतात का आम्हाला हे पाहिजे आणि आमची गरज आहे, तेव्हा तुम्ही एकदम आम्हाला बंद केलं. तर ते सर्व कंट्रीजनी कोटी रुपये आम्हाला ॲडव्हान्स दिलेले आहे. बिल गेट्स फाउंडेशनने 5,000 कोटी रुपये मला दिलेले आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.